नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडीपॉइंटमध्ये। तर आज आपण गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी या पेपरचं पेपर सोल्यूशन करणार आहोत, कारण तुमच्यापैकीच एका विद्यार्थ्यांनी मला हा क्वेश्चन पेपर सेंड केलेला आहे। सांगली शिक्षण संस्था सांगली या इथे झालेली ही परीक्षा आहे। तर पहा तुमच्यापैकी किती जणांनी या ठिकाणी ही परीक्षा दिलेली आहे, त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे। तर आज आपण या पेपरचं सोल्यूशन घेणार आहोत। तर ही परीक्षा 24 एप्रिल 2022 झालेली आहे। तर ही देखील स्कॉलरशिप मंथन यासारखीच परीक्षा आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये देखील पेपर वन आणि पेपर टू आहेत। पेपर वनमध्ये मराठी व गणित आणि पेपर टूमध्ये बुद्धिमत्ता आणि इंग्रजी असे विषय आहेत। तर OMR पद्धतीनंच ही देखील परीक्षा घेण्यात आलेली आहे। तर आता सूचना न वाचता आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिका सॉल्व करूयात। तर पहा, पहिला भाग आहे मराठी। मग आता प्रश्न 1 ते 3 सूचना आपल्याला हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याखालील 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, म्हणजेच हा उतारा वाचनचा प्रश्न आहे। वाचूयात आपण। पावसाळा संपतो, निसर्ग हिरव्या रंगाची मुक्त उधळण करीत येतो। सरोवरे, शेते, नद्या, नाले या ठिकाणी त्यांचे हिरव्या रंगाचे जणू प्रदर्शन भरते। हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान केलेले गिरीराज, हिरवा शालू नेसलेली शेते आणि त्याच्याकडेला फुललेली तरळ, तीळ, झेंडू यांची पिवळी फुले, म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनारच जणू। सरोवरात विविध रंगी कमळी फुलतात। जास्वंदीच्या झाडातून डोकावून पाहणारी लाल फुले, तुरे नाचवणारी पांढरी शुभ्र लिलीची फुले, मोगरा, जाईजुई यांच्या नाजूक फुलीवेली, हे सर्व पाहून डोळ्याचे पारणे फिटते। तर आता आपल्याला या उतावरील हे प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न पहिला पहा, हिरवा शालू कोणी नेसला आहे? पर्याय पहा, सरोवरे, पर्वत, शेते की नद्या। तर इथे पहा, आपल्याला परत एकदा उताऱ्यामध्ये याचं उत्तर शोधायचं आहे। पहा, हिरव्या रंगाची वस्त्रे प्रधान केलेले गिरीराज आणि हिरवा शालू नेसलेली शेते, म्हणजेच शेते या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे। मग कुठे आहे शेते? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं आहे। म्हणजेच आपल्या ॲन्सर शीटमध्ये आपल्याला प्रश्न पहिल्याचं 3रा पर्याय हे गोल करायचं आहे, हे व्यवस्थितरित्या आपल्याला करायचं आहे विद्यार्थ्यांना। तर पुढील प्रश्न पहा, प्रश्न 2, तिळाच्या फुलाचा रंग कोणता? पर्याय बघा, पांढरा, पिवळा, लाल की विविध रंगी। तर इथे पहा, तरळ, तीळ, झेंडू यांची पिवळी फुले, म्हणजेच पिवळा रंग असणारे तिळाच्या फुलांचा, म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे। तर आता 3रा प्रश्न पहा, या उतारात किती फुलांचा उल्लेख आला आहे? 8, 9, 10 की 7? मग आता किती फुलांचा उल्लेख आलेला आहे विचारलेला आपल्याला। मग फुलं किती आहेत पहा, मोजे दादा। तरळ, तीळ, झेंडू 3, त्याच्यानंतर पहा कमळ 4, जास्वंद 5, त्याच्यानंतर लिली 6, मोगरा 7, जाईजुई 8, अशा प्रकारे 8 फुलांचा इथे उल्लेख आलेला आहे। मग 8 किती पर्यायामध्ये दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे। तर प्रश्न 4 पाहूयात। आता प्रश्न 4 ते 6 पहा, इथं सूचना दिली आहे, म्हणजे आपल्याला कविता वाचायचं आणि कवितावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। कविता वाचन करूयात। भारत देश अमुचा छान, जगात राखू त्याचा मान, शिकून सवरून होऊ हुशार का अमुचा देशांतचार, घाम गाळून करू काम, सत्याने आम्ही मिळवू दाम, सुख समृद्धी अन ज्ञान विज्ञान, कुणी न राहू देशी अज्ञान, एकात्मता अन राष्ट्रभक्ती, प्रगतीची खरी हीच शक्ती। तर विद्यार्थ्यांना आपल्याला कवितेचं व्यवस्थितरित्या वाचन करायचं आहे आणि मगच प्रश्नाकडे जायचं आहे। तर प्रश्न 4 पहा, आम्ही जगात कोणाचा मान राखणार आहे? स्वतःचा, शाळेचा, घराचा की देशाचा? मग देशाचा आहे म्हणलेलं इथं। भारत देश अमूलचा छान, जगात राखू त्याचा मान, म्हणजेच देशाचा मान आता राखणार आहे, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे। प्रश्न 5 पहा, सत्याने आम्ही काय मिळवणार आहे? सत्याने आम्ही मिळवू दाम। तर पहा, इथे दाम म्हणलेलं आहे, म्हणजे दाम म्हणजेच काय? पैसा, संपत्ती। पर्याय पहा, पैसा, काम, मान की प्रगती, म्हणजेच पैसा आहे। 1 नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे। प्रश्न 6 पहा, प्रगतीची खरी शक्ती कोणती? काम व दाम, सुखसमृद्धी, एकात्मता व राष्ट्रभक्ती की ज्ञान व विज्ञान? तर इथे पहा, सुखसमृद्धी अन ज्ञान विज्ञान, कोणी न राहू देशी अज्ञान, एकात्मता अन राष्ट्रभक्ती, प्रगतीची हीच खरी शक्ती, म्हणजे प्रगतीची खरी शक्ती कोणती आहे? एकात्मता अन राष्ट्रभक्ती। मग कुठे आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच आपल्याला गोल करायचं आहे। प्रश्न 7 पहा, तिथे पहा, डॅश छान चित्र काढले, मोकळ्या जागी कोणता शब्द येणार नाही असं म्हणलेलं आहे। तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा आपल्याला, कोणता शब्द येणार नाही म्हणलेला आहे आपल्याला। त्यांनी छान चित्र काढले हे योग्य आहे, तिने छान चित्र काढले हे देखील योग्य होईल, तो छान चित्र काढले
हे चुकीचं वाटतंय, तो छान चित्र काढतो असं येईल, म्हणून हे शब्द इथे योग्य वाटत नाही आहे. आता 4 नंबरचा पर्याय पाहूया, त्याने छान चित्र काढले हे देखील योग्य वाटतं, म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे, तो हा शब्द तिथे येणार नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर इथे आपल्याला अशुद्ध शब्द विचारलेला आहे, म्हणजेच गानामात्रा विलांटीनुसार कोणता शब्द इथे चुकीचा लिहिलेला आहे पर्यायामध्ये, तो आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, 1 नंबरचा पर्याय कुतूहल, परंतु, हिरवागार आणि झुंबड. तर कुतूहल हे देखील बरोबर आहे, परंतु देखील बरोबर आहे, हिरवागार नसतं विद्यार्थ्यांनो, आपण हिरवेगार असे लिहितो, म्हणून हे चुकीचं आहे. इथे 3 नंबरचा पर्याय हा इथे बरोबर आहे आणि यालाच आपल्याला गोल करायचा आहे. प्रश्न 9 पहा, गोपाळाला झाडावरचे पांढरे फूल आवडले या वाक्यात किती नामे आहेत? तर इथे आपल्याला नामे विचारले, नाम म्हणजेच काय असतं? एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, एखाद्या वस्तूचं नाव असतं किंवा एखाद्या गावाचं नाव, त्याला आपण नाम असे म्हणतो. मग या वाक्यामध्ये पहा कोणकोणते नाम आहेत. गोपाळाला, गोपाळ हे एका मुलाचं नाव आहे म्हणून हे नाम आहे. 1, झाडावरचे, याच्यामध्ये झाड हे काय आहे, सामान्य नाम, म्हणून झाड देखील नाम झालं. पांढरे हे नाम आहे का? नाही, तर हे आहे विशेषण, म्हणून हे नाम होत नाही. फूल, फूल हे सामान्य नाम आहे म्हणून हे देखील नाम झालं. आवडले तर क्रियापद आहे म्हणून या वाक्यामध्ये 3 नामे आलेले आहेत. मग 3 कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं आहे. तर प्रश्न 10 पहा, म्हणता म्हणता सगळीकडे वार्ता पसरली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? तर इथे अधोरेखित शब्द कोणता आहे? वार्ता. मग आता पर्याय पाहूयात, सूचना, घटना, माहिती, बातमी. मग वार्ता या शब्दाचा कोणता अर्थ इथे योग्य होणार आहे? बातमी. म्हणता म्हणता सगळीकडे वार्ता पसरली म्हणजेच काय? बातमी पसरली, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. प्रश्न 11, घरदर्शक शब्दांची चुकीची जोडी कोणती? तर इथे पहा चुकीची जोडी विचारलेली आहे आपल्याला, तर पहा म्हणून आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा विद्यार्थ्यांनो, कारण नेहमी आपल्याला चुकीची जोडी किंवा अयोग्य शब्द असंच विचारण्यात येतं, म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे. हत्तीच्या घराला अंबारखाना म्हणतात हे योग्य आहे, परंतु आपल्याला चुकीची जोडी विचारलेलं आहे म्हणून हे आपलं पर्याय नसणार आहे. घोडा, तबेला हे देखील बरोबर आहे, घोड्याच्या घराला आपण तबेला म्हणतो. कोळी, जाळे, कोळीच्या घराला जाळं म्हणतात म्हणून हे देखील बरोबर आहे. कावळा, ढोली, तर पहा इथे चुकीची जोडी दिलेली आहे, मग आपल्याला चुकीची जोडीच विचारलेला आहे ना, म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे. कावळ्याच्या घराला आपण ढोली म्हणतो का? नाही, तर कावळ्याच्या घराला आपण काय म्हणतो? घरटे. ढोली कोणाच्या घराला म्हणतो? तर पोपट आणि घुबडाच्या, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला इथे तुम्हाला गोल करायचं आहे. तर आता 12वा प्रश्न पाहूयात, विद्यार्थ्यांचा गट तसे लोंगर कोणाचा? तर हे काय आहे? समूहदर्शक शब्द. विद्यार्थ्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? गट. त्याचप्रमाणे आपल्याला लोंगर हे कोणाच्या समूहाला म्हणतो ते सांगायचे पर्यायातून. तर पर्याय पहा, द्राक्षांचा लोंगर असतो का? नाही. नारळाचा? नाही. केळ्यांचा? तर हो, अगदी बरोबर आहे, केळ्याच्या समूहाला आपण काय म्हणतो? लोंगर. कलिंगडाचा ढीग असतो म्हणून हे चुकीचं आहे. नारळाचा पण ढीग, द्राक्षांचा घोस किंवा घड असतो, म्हणून इथे 3 नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. तर आता 13वा प्रश्न पाहूयात, समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर पर्यायामध्ये आपल्याला 3 समानार्थी शब्द दिलेले आहेत, मग 1 आहे तो ज्या शब्दाला समानार्थी नाही आहे, मग त्याला आपल्याला शोधायचं आहे. तर पर्याय वाचूयात आपण, स्फूर्ती, बळ, ताकद, शक्ती. तर इथे पहा, शक्ती, ताकद आणि बळ हे तिन्हीचा अर्थ सारखाच होतो, म्हणजेच हे काय आहेत? समानार्थाचे शब्द आहेत. मग स्फूर्ती म्हणजेच बळ असेल का? नाही, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे, कारण आपल्याला नसलेला विचारलेला आहे, हो ना. मग आता 14वा प्रश्न पाहूयात, आडात नाही तर डॅश डॅश रिकाम्या जागी पर्यायातील कोणते शब्द लिहिले असता म्हण पूर्ण होईल? तर पहा, हा म्हणीवरील प्रश्न आहे, आपल्याला ही म्हण पूर्ण करायची आहे. तर पर्याय वाचूयात, पाणी कोठून येणार? तलावात ही नाही, पोहऱ्यात कोठून येणार का घरात कोठून येणार? तर पहा, ही म्हण कशा प्रकारची आहे? आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशा प्रकारची ही म्हण आहे, म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. प्रश्न 15वा पहा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर पहा, इथे देखील चुकीचीच विचारली आपल्याला. गाढव शिंगरू हे बरोबर आहे, घोडा शिंगरू, मांजर पिल्लू, म्हैस पाडस. तर इथे पहा, आपल्याला पिल्लू दर्शक शब्द दिलेले आहेत, म्हणजेच प्राणी आणि त्यांच्या पिलांची नावांची जोडी दिलेली आहे. मग गाढवाच्या पिलाला शिंगरू म्हणतात हे बरोबर आहे, घोड्याच्या पिलाला पण शिंगरूच म्हणतात हे देखील बरोबर आहे, मांजराच्या पिलाला पिल्लू म्हणतात हे देखील बरोबर आहे, परंतु म्हशीच्या पिलाला पाडस म्हणतात का? नाही,
तर म्हशीच्या पिलाला आपण काय म्हणतो, रेडकू। म्हणून हे पर्याय इथे चुकीचं आहे, मग आपल्याला यालाच गोल करायचं आहे, कारण चुकीची जोडी विचारलेला आहे आपल्याला। पाडस कोणाच्या पिलाला म्हणतात, हरणाच्या। हरणाच्या पिलाला पाडस किंवा शावक असे म्हणतात। तर आता पुढील प्रश्न पहा, मंजूळ या शब्दाचा उलट अर्थी शब्द कोणता? तर उलट अर्थी म्हणजेच काय, विरुद्ध अर्थी शब्द। कर्कश, सुगम, सुरेल, रागीट। तरी ते पहा, मंजूळ म्हणजेच सुरेल, सुगम हे त्याचे समानार्थी शब्द आहेत। रागीट तर काय आहे, भावना आहे, म्हणून हे देखील पर्याय इथे योग्य नाही होणार। मंजूळचा विरुद्धार्थी शब्द कोणता, कर्कश। मंजूळ आवाज तर कर्कश आवाज हे दोन्ही उलट अर्थाचे शब्द आहेत, म्हणून एक नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे। तर पुढील प्रश्न घेऊयात आता। प्रश्न 17 पहा, कधी आलास तू गावाहून, या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे। क्रियापद म्हणजे काय असतं, तर ज्या शब्दातून आपल्याला ती क्रिया झालेली कळते त्याला आपण क्रियापद म्हणतो, म्हणजेच क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो। तर या वाक्यामध्ये पहा बरं कोणतं क्रियापद आहे। पर्याय तू आलास गावाहून की कधी, तर पहा कधी आलास म्हणजेच आलास म्हणजेच काय, येणे, येण्याची क्रिया, म्हणून इथे आलास हे काय आहे, क्रियापद। म्हणून दोन नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो। तर आता पुढील प्रश्न पाहूयात, दिनूचा चेहरा एकदम कावरा डॅश झाला। तर या वाक्यामध्ये रिकाम्या जागी कोणता जोडशब्द येईल, तर पर्याय पहा भोळा, भित्रा, बावरा की घाबरा। मग कावरा आणि काय असतं, बावरा। कावरा आणि बावरा जोडशब्द म्हणजेच काय, जोडून आलेले शब्द, म्हणजेच एखाद्या शब्दाला जोडून येणारा दुसरा शब्द त्याला आपण काय म्हणतो, जोडशब्द। कावरा आणि बावरा हे त्याचं जोडशब्द आहे, म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचे। भर उन्हात तो माणूस अनवाणी चालला होता, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता। अधोरेखित म्हणजे काय, अंडरलाईन केलेला, ज्याच्याखाली रेषा ओढलेली आहे असा शब्द। मग इथे अधोरेखित शब्द कोणता आहे, अनवाणी। मग अनवाणी म्हणजेच काय, याचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे। पर्याय पाहूयात, उन्हाची पर्वा न करता, डोक्यावर टोपी न घालता, वेगाने, पायात चपला वगैरे काही न घालता। मग अनवाणी या शब्दाचा अर्थ काय होतो, पायात चपला वगैरे काहीही न घालता म्हणजेच अनवाणी, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो। म्हणून चार नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे। प्रश्न 20 पहा, झाडावरची पिवळ्या रंगाची फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। तर इथे अधोरेखित शब्द आहे फुले, मग फुले या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। मग लिंग कशाप्रकारे आपण ओळखतो, तर कोणत्याही नामापुढे तो, ती, ते हे जे सर्वनाम वापरून आपण ते लिंग ओळखतो। मग तो असेल तर पुल्लिंग, ती असेल तर स्त्रीलिंग, आणि ते असेल तर नपुसकलिंग। मग फुलाला आपण काय म्हणतो, ते फूल असे म्हणतो, म्हणून फूल हे काय झालं, नपुसकलिंग। मग इथे नपुसकलिंग पहा एक नंबरच्या पर्यायामध्येच दिलेलं आहे, म्हणून एक नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे। प्रश्न 21 खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता। तर एकवचनी शब्द म्हणजेच काय, तर ज्या शब्दातून आपल्याला एकाच वस्तूचा बोध होतो त्याला आपण एकवचनी शब्द असे म्हणतो। पर्याय पहा, मळे, खळे, गोळे, फळे। तर हा पहा, मळे हे काय आहे, अनेकवचनी शब्द, गोळे हे देखील अनेकवचनी, फळे हे देखील अनेकवचनी शब्द आहे। तर इथे खळे हे काय आहे, एकवचनी शब्द, म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे। प्रश्न 22 तर पहा, इथे आपल्याला कोड्यासारखं दिलेलं आहे, पर प्रश्न वाचूयात, रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिले असतात तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील। म्हणजेच या रिकाम्या जागी आपल्याला पर्यायातून कोणता अक्षर लिहिल्यानंतर हा अर्थपूर्ण तिन्ही शब्द तयार होतील ते शोधायचं आहे। तर इथे पहा, स, ह, ज हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला, पण नव ज शब्द असतो का, नाही, म्हणून हे पर्याय चुकीचं आहे। सह द होईल का, नाही, सह ड हे देखील बरोबर होणार नाही, सह ल, सह ल तयार होणार अर्थपूर्ण शब्द सहल, नवल आणि कमल, म्हणजे इथे तीनही शब्द अर्थपूर्ण झालेत। ल हा अक्षर लिहिल्यानंतर तीनही शब्द अर्थपूर्ण तयार झालेत, म्हणून चार नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे। 23 प्रश्न आता। प्रश्न 23 पहा, प्रकाशने दुकानदाराला 20 रुपये दिले, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती। अधोरेखित शब्द कोणता आहे, 20। मग 20 या शब्दाची आपल्याला जात ओळखायची, नाम, क्रियापद, विशेषण की सर्वनाम। तर पहा, या वाक्यामध्ये नामे कोणकोणते आहेत, प्रकाश हे नाम आहे, दुकानदार हे देखील सामान्य नाम आहे, रुपये हे देखील सामान्य नाम आहे, दिले हे क्रियापद आहे। मग रुपये किती दिले, त
तर 20, म्हणून 20 हे काय झालं तर विशेषण, म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. प्रश्न 24, ज्याचा तळ लागत नाही असा, या शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द कोणता? अमर्याद, अथांग, अनंत की विशाल? तर पहा, ज्याचा तळ लागत नाही असा म्हणजेच काय? अथांग. म्हणून 2 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. तर शेवटचा प्रश्न पाहूयात, 25 प्रश्न. समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? तर पहा, इथे या अर्थाचं म्हण कोणत्या इथे पर्यायामध्ये दिले ते पाहायचं आपल्याला. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असा होईल का? नाही. नाकापेक्षा मोती जड, हे देखील योग्य होणार नाही. शेरास सव्वा शेर, तर हो, 2 नंबरचा पर्याय इथे अगदी योग्य आहे. शेरास सव्वा शेर या म्हणीचा अर्थ असाच होतो की समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे, म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण मराठीचा भाग आता पूर्ण केला आहोत. तर आता पुढील भागामध्ये आपण गणिताचा पार्ट पूर्ण करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर मी शिकवलं तुम्हाला समजलं असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा.